स्नेहांकुर देशिंग सादर करीत आहे शिवाजी राजे भाषण. प्लीज सबस्क्राइब माय यूट्यूब चॅनल. इतिहासाचे साक्षीदार उभे तुमच्या पुढे, किल्ला एक एक न्याहाळा आठवा शिवबांचा कारभार. दिली उभारी मनाला झाले वाऱ्यावरती स्वार. हर हर महादेव गर्जले चार मावळ्यांच्या जोरावर. अध्यक्ष महाशय, वंदनीय गुरुजन वर्ग, तसेच येथे जमलेल्या माझ्या बंधू व भगिनींनो, मी आज हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांविषयी माझे मनोगत व्यक्त करणार आहे. ते आपण शांतपणे ऐकावे ही नम्र विनंती. शहाजीराजे भोसले यांच्या पत्नी राजमाता जिजाऊच्या पोटी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर इसवी सन 19 फेब्रुवारी 1630 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. सद्गुणाची खान अंगी मातेच्या त्या दडली, त्या गुणांची सावली शिवबांवर पडली. शिवा शिवबा शिवराय हे नाव शिवनेरी किल्ल्याच्या कानावर पडताच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, दऱ्याखोऱ्यातून, नदी सागरातून आनंदाची ती लहर, ती खुशी जणू शिवनेरीतून निघणाऱ्या त्या सनई चौघड्यातून गात येत होती. वीरजीचा मुलगा धन्य ती आई, नाव तिची जिजाऊ, ती शिवबाची आई. शिवाजी महाराज यांच्या यशस्वी वाटचालीत आई जिजाऊ यांचे मोलाचे श्रेय असून प्रत्येक महत्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन केले. जिजाऊला वाटायचे की आपण गुलाम, आपला देश गुलाम, गुलामांची ही लाचारी, त्यांचा तो दुबळेपणा योग्य नाही, म्हणून आपला मुलगा पराक्रमी व्हावा, देशाला या गुलामगिरीतून मुक्त करावे म्हणून त्या शिवबाला शूर बनवण्याचा प्रयत्न करीत. इसवी सन 1647 वयाच्या 17व्या वर्षी शिवाजीराजांनी आदिलशाहच्या ताब्यातला तोरणगड जिंकत स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. पुढे सिंहगड, पुरंदर हे किल्ले जिंकून स्वराज्य उभारले. स्वराज्याच्या राजधानीसाठी तोरणगडासमोरील मुरुमदेवाचा डोंगर जिंकत छत्रपतींनी त्याची डागडुजी करत स्वराज्यात राजगड असा विशाल किल्ला घेतला. राजगडाला स्वराज्याची राजधानी बनवली. माय भवानीचे वरदान त्याला तो जन्मदात्यांचा स्वप्नांचा आधार. तो शहाजीचा मुलगा शिवा स्वराज्याचे स्वप्न करणार साकार. लखनकराणी समशेर ज्याची मनात स्वराज्याचा बेत, शहाजींचा बाळ शिवा होता शहराचा वाशेत. आदिलशाहच्या ताब्यातील जवळपास अनेक किल्ले शिवरायांनी बळकावल्यामुळे इसवी सन 1659 आदिलशाहने दरबारात शिवाजी महाराज यांना संपवण्याचा विडा ठेवून त्याच्या सरदारांना चित्कारले. आदिलशहाच्या दरबारातील मातब्बर अफजलखानने हा विडा उचलत शिवाजी महाराजांना संपवण्याचा पण घेतला. मोठ्या फौजपट्ट्यासह अफजलखान मोहीम पत्ते करायला निघाला. खानाला त्याच्या शक्तीचा अहंकार खूप खाई. अहंकारामुळे शिवाच्या हाताने मरण्याची खानाला घाई. चाल करत अफजल खान वाईजवळ आला. शिवाजीराजांनी गर्द झाडीत दडलेल्या महाबळेश्वर जवळील प्रतापगडवर आश्रय घेत त्यास तोंड देण्याचे ठरवले. भेट देण्याच्या काही अटी शिवाजी महाराजांनी दिल्या. त्यात दोन्ही पक्षाकडील मोजकीच माणसे भेटीसाठी येतील आणि दरम्यान सर्वांनी निशस्त्र राहण्याची अट शिवाजी महाराजांनी घातली. शिवाजीराजांना अफजल खानाच्या दगाबाज स्वभावाची पूर्वकल्पना होती. अफजल खानाने आधी असेच अनेक शत्रूंना भेटीस बोलावून दगा देत मारल्याची महाराजांना कल्पना असल्यामुळे त्यांनी सावधगिरी म्हणून अंगात चिलकत घातले. बिचवा चिलकतामध्ये दडवला होता, तर वाघके हाताच्या पंजाच्या आतमध्ये राहतील अशी बनवली होती. शिवाजी महाराजांसोबत जीवा महाला, तर अफजल खानसोबत सय्यद बंडा असा दांड पट्टेबाज होता. प्रतापगडावर भेटीसाठी एक शामियाना उभारला गेला, त्यात भेट ठरली. अफजल खानाला भुलवण्यासाठी राजांनी शामियाना हिरे मानके यांनी सजवला. अफजल खानाला हिरे मानके यांचा मोह असल्याची माहिती त्यांनी काढली होती. अफजल खान आधी शामियान्यात आला. तो शामियान्याची सुंदरता बघून मोहून गेला. थोड्या वेळाने शिवाजी महाराज भेटीस आले. स्वागताची मिठी मारण्याच्या बहाण्याने गिप्पाड खानाने शिवाजी महाराजांना आपल्या बगलेत पकडले. खानाने दगा केला. त्याने राजावर दाडपट्ट्याचा जोरदार वार केला, जो तत्पर जीवा महालाने स्वतःवर झेलत शिवाजी राजांचे प्राण वाचवले. होता जीवा म्हणून वाचला शिवा ही म्हण तेव्हापासून प्रचलित आली. सयुष्णू शिवाजी महाराज यांनी अफजल खानाच्या मृत्यूनंतर त्याच्या शवाचे अंत्यसंस्कार इस्लामी पद्धतीने करून त्याची एक कबर प्रतापगड किल्ल्यावर बांधली. अफजल खानाचा कोठरा काढल्यानंतर आदिलशहाने शिद्दी जोहरला शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यास पाठवले. शिद्दी जोहरने शिवाजी महाराज स्थित पन्हाळगडाला वेढा देत शिवरायांची जायबंदी केली. लाख मेले तरी चालतील, परंतु लाखांचा पोशिंदा जगायला पाहिजे म्हणून बाजीप्रभू देशपांडे यांनी राजांना विशाळगडाकडे पुढे कूच करायची विनंती केली.
शिवाजी राजांना ते पटेना, पण बाजीच्या विनंतीवजा हट्टापुढे त्यांनी यास मान्यता देत विशाळगडाकडे कूच केली. बाजीप्रभू देशपांडे यांनी आपल्या शौर्याची सीमा गाठत सिद्धीच्या सैन्याला रोखून धरले. शिवाजीराजे गडावर पोहोचल्याचा संदेश समजल्यावरच बाजीप्रभू देशपांडे यांनी आपले प्राण सोडले. शिवाजीराजांनी असे साथीदार तयार करून स्वराज्य स्थापन केले. अशा अनेक सरदारांनी आपल्या राजासाठी प्राणांची आहुती दिली. शिवाजीराजांनी या घोडखिंडीचे नाव पावनखिंड असे बदलून बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाची आठवण जागवत ठेवली. होता वीर बाजीप्रभू, खिंड त्याने लढवली, विस्मरून स्वीकारून पावनखिंड घडवली. मिर्झा राजा जयसिंग यांच्याबरोबर झालेल्या तहानुसार इसवी सन 1666 साली औरंगजेबाने शिवाजीराजांना दिल्ली येथे भेटीसाठी बोलावले. त्यानुसार शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारी त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी पोहोचले. त्यांच्यासोबत 9 वर्षाचे राजपुत्र शंभूराजे देखील होते. परंतु दरबारात त्यांना कनिष्ठ सरदारांच्या समवेत उभे करून त्यांचा अपमान केल्याने शिवराय औरंगजेबाचा पानउतारा करत तडक दरबाराबाहेर पडले. चिडलेल्या औरंगजेबाने त्यांना अटक करून नजर कैदेत ठेवले. शिवाजी महाराजांवर कडक पहारा ठेवला गेला होता. शिवाजी महाराज यांनी सुटकेचे केलेले प्रयत्न फोल ठरत होते. शेवटी शिवाजीराजांनी एक योजना आखली. ते चातुर्याने मिठाईच्या पेटाऱ्यातून निसटले. औरंगजेबाला तुरी देत त्याच्या कैदेतून सुटणारा चातुर्यवान राजा म्हणून शिवाजी महाराजांचा गौरव होत राहिला. रायगडावर 6 जून इसवी सन 1674 रोजी शिवाजी महाराज यांनी गागाभट्ट यांच्याकडून आपला राज्याभिषेक करून घेतला. राज्याभिषेक सोहळ्यासाठी त्यांनी 32 मण सोन्याचे सिंहासन बनवून घेतले. त्या दिवसापासून शिवाजीराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले. रायरीचे नाव रायगड असे बदलले. अनेक देशी विदेशी राजे सरदार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. शिवाजी महाराज यांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी रायगड किल्ल्यावर झाला. संबंध रयतेला पोरक करून रयतेचा राजा वयाच्या 50व्या वर्षी स्वराज्य सोडून गेला. इतिहासाच्या पानोपानी अमर शिव प्रभूची गाथा. अभिमानाने आमचा मराठी झुकतो त्यांच्या चरणी माथा.